वाटावळूया सविस्तर उत्तराकडे. आज शिक्षक दिवस. गुरुची महती सांगणारा हा दिवस संपूर्ण भारतात गुरुजनांना वंदन करून साजरा करण्यात आला. या वर्षीचं विशेष म्हणजे स्वतः नरेंद्र मोदींनी आज भारतातील लाखो विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधला. आज शिक्षकाचं महत्व वाढवणारा आणि शिक्षकाप्रती आदर व्यक्त करणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन. भारतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना वंदन करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतात. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक बनवून शिकवण्याची संधी दिली जाते. त्यातूनच विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांची मेहनत लक्षात येते. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आनंद देणारा दिवस असतो. या वर्षीचा हा दिवस विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी एक वेगळं आकर्षण देणारा ठरला. कारण या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लाखो विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संबोधित केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोदींचं भाषण ऐकण्यासाठी वेगळाच मोह दिसून आला. यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना मोदी यांनी शिक्षकांचं महत्व वाढवलं. तर राजकारण हे करिअर नव्हे तर सेवा म्हणून करा. कामे व्यवस्थित केल्यावर यश मिळतेच, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी कामगिरी केली आहे. काल जामोद पोलिसांनी मध्य प्रदेश येथील इस्माकडून 10 देशी बनावटी पिस्तुलं जप्त केली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बुलढाणा जिल्ह्यातील आंबाबारवा, चुनेखेडी, नागडोह, वसाळी हा दुर्गम भाग मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत आहे. सदर परिसरातून देशी पिस्तुले, सागवण, गुटखा व इतर वस्तूंची तस्करी नेहमीच चालते. कारवाया होतात फक्त वर्षातून एकदा दोनदा. मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात याच परिसरातून 6 देशी पिस्तुले जळगाव पोलीस स्टेशनच्या कारवाईत जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामधील फरार दुसरा आरोपी पोलिसांना जेरबंद करण्यात अद्यापही यश आले नाही. यातच काल दिनांक 4 सप्टेंबर 2014 रोजी दुपारी 3 दरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे PSI संजय मोपडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी स्थानिक ठाणेदार MS भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव परिसरातील बस स्टँड लागून असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा रचून आरोपीस मुद्देमालासह अटक केली. सदर आरोपीची झडती घेतल्यास त्याने शर्टच्या आतमध्ये लपवून ठेवलेल्या 10 देशी बनावट पिस्तुले सापडली. तसेच मोबाईल व रुपये 1590 नगद रक्कम आढळून आली. सदर देशी बनावट पिस्तुलांची अंदाजे किंमत 2.5 लाख एवढी असल्याचे समजते. सदर आरोपी हा मध्य प्रदेश राज्यातील उमरटी तालुका सैदवा येथील असून त्याचे नाव प्रकाश रहमान खरते. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय मुपडे सह SI रमेश धाबोळे, श्याम मुके, हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अनिल इंगळे, जगदीश पवार, राम गवई यांचा समावेश होता. आरोपी यांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25, 7, 25 व 8, 25 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार MS भोगे हे करीत आहेत. आमचे प्रतिनिधी यांनी SDP OG श्रीधर यांच्याशी साधलेला संवाद. ऑलरेडी अभी गणपति और विधानसभा के लिए इधर एक लोकल पदक दोनों अभी मिर्जापुर डिवीजन में भी और सब पुलिस स्टेशन पूरा बुलढाणा जिला में हर एक पुलिस स्टेशन में एक एक स्पेशल पदक तैयार किया हमने. सिर्फ रेड और ऐसे कार्रवाई करने के लिए, अवैध धंधा और ऐसे कुछ कार्रवाई करने के लिए एक अधिकारी और उनके साथ एक चार कर्मचारी बनाया. इधर भी अपने जलगा पुलिस स्टेशन में PSI मुपड़े और उनका उनके साथ चार कर्मचारी ऐसे एक स्पेशल टीम बनाया. आज भी टीम ने एक कार्रवाई किया. याविषयी अधिक माहिती देताना MS भोगे ठाणेदार जळगाव यांनी माहिती दिली. जळगाव जामोद अंतर्गत मिळालेल्या बातमीवरून पोलीस स्टाफच्या सहाय्याने आरोपी हा SC स्टँड येथे संशयितरित्या असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये 10 गावठी बनावटीची पिस्टल मिळून आले. त्याला त्वरित ताब्यात घेऊन त्याच्यावर आर्म ऍक्ट प्रमाणे कारवाई करून पुढील तपास करीत आहोत. राज्य निर्वाचन मतदारसंघानं आगामी विधानसभा जनजागृतीसाठी एक मोहीम हाती घेतली. या मोहिमेत मतदान ओळखपत्र तयार करण्यात येत असून यासाठी लोकांना चित्ररथाद्वारे प्रोत्साहित करण्यात येत आहे.
आगामी विधानसभेसाठी जनतेने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे यासाठी राज्य निर्वाचन मतदार संघाने या मोहिमेचं आयोजन केलं आहे। यामध्ये रथावर वेगवेगळी बॅनर्स लावून कर्मचारी लोकांना ओळखपत्र आणि नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत। याविषयी अधिक माहिती देताना मतदार संघाचे अधिकारी तहसीलदार आर बी देवमते म्हणाले, मतदान सूची में मतदारों का नाम ऐड करने के लिए इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया या मास्टर राज मुख्य निवडणूक अधिकारी मास्टर राज इनकी तरफ से एक चित्ररथ चलाया जा रहा है। चित्ररथ जहाँ पे लोकसभा इलेक्शन में जहाँ पे कम वोटिंग हुआ है उसी जगह पे ये चित्ररथ गाड़ी खड़ी की जाती है। वहाँ पे लोगों को आह्वान किया जाता है कि ज़्यादा से ज़्यादा लोग आके फॉर्म नंबर 6 भर के मतदार सूची में अपना नाम रजिस्टर करवाए। ये आंकड़ा बता सकते हैं कि किस तरीके का आंकड़ा है, कितने लोगों का अब तक बना हुआ है आई कार्ड, कितने लोगों का नहीं बना है? लगभग 159 विंडो से असेंबली में लगभग 3 लाख मतदार है, जिसमें 85% लोगों को मतदान कार्ड वितरित किया गया है और जो 15% लोग जो है उनको कार्ड वितरित करने का काम ये ऑफिस से चालू है। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हा मतदारसंघ राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मस्थळाने पुणित झालेला मतदारसंघ म्हणून या संघाला मातृतीर्थ मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं। या मतदारसंघाला राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अशी मंत्रीपदे मिळाली। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे गेल्या 4 टर्म पासून म्हणजेच 20 वर्षापासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, मात्र अजूनही मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे, त्याचा आमचे प्रतिनिधी रामदास कहाळे यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट। सिंदखेड राजा मतदारसंघावर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे। पंचायत समिती देऊळगाव राजा नगरपालिका सिंदखेड राजा नगरपालिका वगळता कृषी उत्पन्न बाजार समित्या अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीची सत्ता आहे। या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे 20 वर्षात यांनी राज्यात महसूल राज्यमंत्री आरोग्यमंत्री अशी अनेक मंत्रीपदे भूषवली, परंतु सिंदखेड राजा मतदारसंघाचा विकास पाहिजे तसा झाला नाही। आमदारांचे मतदारसंघात संपर्क कार्यालय नाही, अनेक विकास कामे भूमिपूजन करूनही आजपर्यंत झाली नाहीत। मतदारसंघात देऊळगाव मही येथे फार मोठा खडकपूर्ण प्रकल्प उभा राहिला, परंतु या धरणाचे पाणी चिखलीसारख्या दुसऱ्या मतदारसंघात लिपणे नेले जाते। मराठवाड्यातील सिलोड बोकरदनला मंजुरी मिळते, परंतु मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनीला अजूनही पाणी मिळत नाही। यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठापणाला लावली नसल्याने शेतकरी या पाण्यापासून वंचित आहे। जिजामातेंचं जन्मस्थान असलेला सिंदखेड राजा हा पवित्र मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, म्हणूनच याला मातृतीर्थ मतदारसंघ असं म्हटलं जातं। मात्र येथील रहिवाशी अद्यापही विकास विकासासाठी तरसताना दिसत आहेत। शिवाजी महाराजांचं स्वप्न हे राज्य सुजलाम आणि सुफलाम करण्याचं होतं, मात्र त्यांच्या आईच्या गावालाच लोक विकासापासून दुरावलेले दिसत आहेत। पाहुयात काही राजकीय घडामोडी। राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होण्याची चिन्ह दिसत आहेत। राज्यपाल नवीन जंग यांनी राष्ट्रपती यांना सरकार स्थापनेबाबत शिफारस केली। राजधानी नवी दिल्लीतील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असल्याचे चिन्ह दिसत आहेत। अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सरकार गेल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल नजीम जंग यांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला संधी देण्यात यावी असं पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना लिहिलं आहे। दिल्ली विधानसभेसाठी शिरोमणी अकाली दलासह भाजप सध्या मोठा पक्ष आहे। 69 आमदारांच्या दिल्ली विधानसभेत बहुमत सिद्ध करायला 35 आमदारांची गरज आहे। यातच काही अपक्ष आमदार रणबीर शौकीन यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे। राज्यातील 11,500 कृषी सहाय्यक कर्मचारी गेल्या 10 वर्षापासूनची वेतन श्रेणी वाढ करण्याची मागणी पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ येत्या विधानसभेच्या मतदानावर कुटुंबासह बहिष्कार टाकणार आहे। कृषी सहाय्यक हा कृषी विभागाचा पाया असून शेतकऱ्यांशी सरळ संबंध असलेला हा शेतकरी व शासनातील दुवा आहे।
शेतकऱ्याशी या कृषी सहायकाची नाळ जुडलेली आहे। अशा शेतकरी वर्गाशी जुडलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे। तांत्रिक वेतन श्रेणीची मागणी गेल्या 10 वर्षापासून सातत्याने शासनाकडे करीत आहे। वेळोवेळी फक्त आश्वासने देण्यात आली, मात्र ही मुख्य मागणी मंजूर करण्यात आलेली नाही। वेतन श्रेणीची मागणी मंजूर करावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली, तरीही शासनाला जाग आली नाही। त्यासाठी आज संपूर्ण राज्यातील 11,500 कृषी सहाय्यक कर्मचारी आपल्या कुटुंबासहित म्हणजेच 59,000 नागरिक हे येत्या विधानसभेच्या निवडणुकांवर व मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे सरचिटणीस विक्रांत परमवार यांनी शासनाकडे कळविले आहे। मागील काळात तीव्र आंदोलन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांसहित संबंधित मंत्र्यांच्या या मागणी मंजूर करण्याच्या ठरावावर स्वाक्षरी झाल्या, मात्र राज्याचे सचिव यावर स्वाक्षरी करण्यात चालढकल करीत असल्याचे संघटनेने म्हटले। त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला अधिक तीव्र आंदोलन करावे लागतील, असा इशारा परमार यांनी दिला। यावेळी अधिक माहिती देताना विक्रांत परमार म्हणाले, गेल्या 10 वर्षापासून कृषी विभागाचे तांत्रिक संवर्गातील कर्मचारी, कृषी सहाय्यक अधिकारी हे आपल्या तांत्रिक वेतन श्रेणीसाठी आपला लढा देत आहेत। परंतु गेल्या 10 वर्षापासून शासनाने फक्त संघटनेला आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिली आणि अद्याप आमची मागणी पूर्ण झाली नाही। अद्याप मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही वेळोवेळी आमचे त्यासाठी प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांना आश्वासनाचं काही न मिळाल्यामुळे नाईलाज असतो। महाराष्ट्रातील सगळे 11,500 कृषी सहाय्यक व त्यांचे कुटुंबीय असे एकूण मिळून जवळपास 60,000 लोक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर व मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत। आणि आणखी जर आम्हाला यानंतरही आमची मागणी पूर्ण नाही केल्यास आमचं आंदोलन आणखी तीव्र कसं करता येईल याच्याबाबत संघटना आपल्या भूमिकेवर ठाम। सरकारने आमची मागणी मागे न घेतल्यामुळे ह्या विधानसभेची जी निवडणूक आहे त्यावर आम्ही पूर्णपणे बहिष्कार करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांतर्फे लर्निंग येथे जनजागृती अभियान राबवण्यात आले। आज वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नागपुरात विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यातील सवणा गावातील एका महिलेने गावाच्या विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या तक्रारी थेट जिल्हाधिकारी, महिला समाज कल्याण आणि राज्यपाल यांच्याकडे केली। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। भारतात शिक्षक दिन सर्वत्र साजरा, मोदींनी साधला लाखो विद्यार्थ्यांशी संवाद। राजधानी दिल्लीत भाजप सरकार स्थापनेवर राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस, मात्र काँग्रेसचा विरोध। बुलडाणा जळगाव येथे 10 देशी बनावट पिस्तुले जप्त, मध्य प्रदेशातून होते तस्करी। राज्यात 11,500 कृषी सहाय्यक कर्मचारी टाकणार मतदानावर बहिष्कार। आणि वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने स्वाक्षरी अभियान संपन्न। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार।